शुभ सकाळ मंडळी. आजीच्या आजचं आमच्या तळलेलो भात हा आणि तोंडक लोणचा आणि हय आईन बटाटे वडे केल्यान आणि त्याच्याबरोबर सॉस हा. तर आता आधी ह्या खाऊन घेते आणि मग तुमच्या समोर येते आणि आजचा विषय काय तो सांगते. आणि खिडकीच्या बाहेर निसर्ग निसर्गाच्या समोर बसून न्यारी येवा सगळ्यांनी खाऊ किंवा वडे गरम तोपर्यंत खाऊन घेते आधी. नमस्कार, मी अनिकेत रासन गोष्टी कोकणातल्या चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आहे. सगळ्यात आधी तर गुड मॉर्निंग. वाजले सकाळचे 8:30. आणि अजून एक गोष्ट, माझा आवाज बदललेला वाटत असेल. थंड पाणी पिऊन ना घसो बसलो. आणि क्वारंटाईनचा आज कितवा दिवस आहे ते कोणाच्या बापाशी माहिती, कारण मी काय मोजत नाही आणि आमकां त्याची गरज पण वाटत नाही. कारण मी ज्या गावात राहतो ना तिथे मोजकीच लोकसंख्या आहे. गावातून कोण बाहेर जात नाही, बाहेरचा कोण गावात येत नाही, त्यामुळे सगळे इकडचे जात आणि सगळे सेफ झोनमध्ये आहेत. आणि गावाच्या वेशीवर रस्ता बंद केला आहे, त्यामुळे बाहेरून कोणच येऊ शकत नाही. आणि मोस्ट ऑफ जरी कोणाला जायचं असेल तरी सगळे काळजीपूर्वक जातात, आल्यानंतर हात वगैरे धुतात. सो आमच्या नारायण काकाची काकी इलिया म्हणजे नारायण काकाची वाईफ माझी काकी. सो आता आपण चाललो आहोत बावडीवर पाणी भरूक. आणि आजचा आपला विषय काय माहिती आहे तुम्हाला? आजचा आपला विषय आहे रतांबे काढायचेत. आता रतांबे म्हणजे काय किती जणांना माहिती आहे असं पण नको विचारायला की रतांबे म्हणजे माहिती आहेत का. किती जणांना माहिती असं ह्यासाठी विचारलं कारण मोस्ट ऑफ जणांना रतांबे म्हणजे काय माहीत नाही. तर रतांबे म्हणजे एक झाडावरचं फळ आहे ज्याला आपण रतांबे बोलतो. आणि त्या रतांब्यांच्या सालीपासून आपण कोकम बनवतो. तर आता कोकम बनवायची काय प्रोसेस आहे ही तर मी दाखवेनच तुम्हाला, पण त्याआधी रतांबे कसे काढतात आणि ते काढताना काय काय अजून बघायला भेटेल तुम्हाला ते सगळं दाखवतो. सगळ्यात आधी तर एक हंडोभर पाणी घेऊन जाते घराकडे. आम्ही नळाचं पाणी नाही पित, म्हणजे खालच्या बावडीचं थोडंसं असं दूषित पाणी येते असं म्हणायला हरकत नाही, खूप कचरा वगैरे आहे. सो आम्ही आमच्या ह्या बावडीचं पाणी पितो. हिला चक्कीची बावडी बोलतात. चक्की म्हणजे ते रस्सी टाकून असं त्या ते वाजेल ना ती चक्की. हेजो फासरनो पण सोडले नाही तर आता फासरनो कसं घालतो तो शिकवतोय. ही अशी रस्सी आहे, हिला असं घ्यायचं इथे असं घेतलं, हिला इथून वर काढलं, हिला इथून खाली काढलं आणि हाय हिका हिनवडलं अरे झालो फासरनो. तर आता आपण आपलं हंडो घेऊया आणि घरात जाऊया आणि घरातसून वाड्याकडे जाऊन येऊया. लहानपणी मी पण असंच गोड होतो, नंतर लय मारला आईने मोठा झालो तसा. तू पण लय मार खाणार बघ मोठा होऊन. दुनिया में टॅलेंट की कमी हे नाही, मी कसाही स्वतःला घेऊ शकतो. सो मंडळी आता आपण निघालो वरती वाड्याकडे जाऊ. वाड्याकडे म्हणजे डोंगरात जिथे आपण रतांबे काढणार आहे. आणि आई पप्पा आपले पुढे गेलेत. आई पप्पा आणि दादा माझा मोठा भाऊ अक्षर आसम तो पण पुढे गेला आहे. आणि बघू झाडावर मी चढणार होतो पण माझ्या आधीच पप्पाने पळ काढला म्हणजे पप्पा चढले पण असतील एव्हाना. रतांब्याच्या झाडावर चढायला पण एक वेगळीच मजा येते. आणि मग त्यांनी मला फोन केला की येताना थम्सअप घेऊन ये. सो आमच्याकडे सगळं स्टॉक आणून ठेवलेला. आमची जी आजी आहे ना तिच्याकडे फ्रीज आहे. सो आम्ही तिच्याकडे सगळं ठेवायला देतो असं काही असेल तर, लाईक भाजी वाटण, आमची थंड पाण्याची बाटली जे आम्हाला दुपारी जेवताना लागतं,
आणि असं काहीतरी जरा टाइमपास म्हणून. सो पप्पा बोलले येताना थम्सअप घेऊन येवर, लय निमार जाम ऊन लागते आणि एवढ्या उन्हात ना कामं करणं भाग असं साहजिक आहे, कारण आता भाजावळ नाही केली तर मग रथांबे काढायला आणि कोकमा वगैरे आहेत ना हे उन्हाळ्यातच बनतात, जे बनवणारे असतात त्यांना माहिती आहे. आणि उन्हात असं चांगलं सुकतात वगैरे, कोकमांना सुकवायला पण लागतं, सारखं आगळ्यात ठेवायला लागतं. तर कोकम बनवायची प्रोसेस मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओत दाखवेन. आत्ता कोकम बनवण्यासाठी जे रथांबे लागतात ते काढताना काय काय करावं लागतं ते दाखवतो, ठीक आहे. शेतीच्या एका व्हिडिओमध्ये मी हा रस्ता दाखवलेला, कंपेअर करू शकता तेव्हाच आणि आत्ताचा किती फरक असतो. तेव्हा मी व्हाईट कलरचं टी शर्ट घातलेला गोष्ट कोकणातलीचा, आणि पप्पा आणि मी खत मारायला चाललेलो. सो आता आपण पोचले आपल्या काजूच्या पडद्याजवळ, म्हणजे इथे आमची जमीन आहे बऱ्यापैकी. आणि लास्ट टाईम मी इंस्टाग्रामवर फोटो टाकलेला होतो ह्या काजूच्या खालचा, सगळे हिरवे काजू काढून झालेत, आम्ही ठेवतच नाही काय. आणि असं कुडायला लागतं लोक दुसरी कोण जाऊ नये म्हणून, कारण घरापासून लांब आहे ना शेत. आणि ह्या साईडला तुम्हाला आठवते की नाही माहीत नाही, मी तुम्हाला सांगितलेलं मी काजू लावलेत, त्यातल्या चार काजू मेल्या, इकडे दोन होत्या तिथे एक. आणि ही मी मुंबईला कुंडीत लावलेली, ठाण्यात ती आणून लावलेली, ही पण मोठी झालेली पण बैलाने ते शिंग लावून तोडून टाकली. बघू तिला एक देळा आला आहे, ही एक नर्सरीतनं घेऊन आलेलो. आणि ही एक जगली. आणि आता आपण पोचलो आहे तर आता आपल्याला कोण दिसत नाही ना इथे, तर मग जंगलात कोण शोधायचं असेल तर कसं शोधतात माहिती आहे बघा. असा रिप्लाय येतो, त्यांनी खूप हळू दिला, तुम्हाला ऐकायला आलं असेल की नाही माहीत नाही. मग आवाजाच्या आधारे वर जायचं, कधी जंगलात हरवलं तर असं पुकारा घालायचा. ह्या साईडला वर आहे तिथे, आणि इथून स्टार्ट झालं आपलं जंगल. सरळ वाटेने येऊ काय मधनं येऊ? ओ बघितलं कोकम खाताना किती आंबट लागतात, पण ती आंबट व्हायला पण एवढी मेहनत असते. फायनली पोचलो. ऊन खूप असल्यामुळे दम लागलाय भरपूर. आहे माझी थम्सअप पिता. आणि मी तुम्हाला बोललेलो ना पप्पा झाडावर चढणार, चढले आणि काम सुरू पण झालं. रथांबे काढतात, वय वर्ष 53, हार्ड आहेत. पप्पा पाय घटत ना पहिले तर सांग मी तरी का तिथं घेतो तिथं लांब घालून टाका सम मी घालते मी घालते तिथं रवाने ना ती रवाने संदीपला जमला नाही का केस आहे ना, स्लो मोशन नाही ना करता येणार तुला, इकडनं असा रथांबा टाकला असेल तू कॅश पकडला असेल.
नको रे मंडळी हे ते रतांबे येऊया परत हे उजळलेले आहेत हे कच्चे आहेत तर आता उजळलेले आणि कच्चे सगळे गवतात घालायचे जसे आपण आंबे गवतात घालून पिकवतो तसेच रतांबे पण पिकवायचे आणि मग ते लाल झाले की आपण त्याची कोकमा करायला घेणार सो किती जणांनी अशी मजा अनुभवली की रानात गेलो स्वतःच्या रतांब्याच्या झाडावर चढून रतांबे काढून आणून मग कोकमा करायला घेतलेत आय होप तुम्ही पण असं कधी केलं असेल नसेल केलं त्यांनी कधी अनुभवायचं असेल तर नक्की एप्रिलच्या महिन्यात माझ्या गावी या एप्रिल एंडिंगपर्यंत आलात तरी चालेल मेमध्ये येऊन काय उपयोग नाही मेमध्ये इथे काय राहत नाही सो एप्रिलपर्यंत कधी आलात तर हरकुळात नक्की या माझं गाव कणकवलीमध्ये हरकुळ खुर्द कणकवलीपासून 22 ते 28 किलोमीटरच्या अंतरावर आहे सध्या कोरोना आहे कोरोना संपल्यानंतर पुढच्या वर्षी सगळं जेव्हा नसेल काही नसेल तेव्हा नक्की आवर्जून या माझ्या गावी आणि आता तिकडे आई लाकडांचा भारा तयार करते मग आता लाकडांचा भारा आणि रतांबे आम्ही सगळं घेऊन आता घरी जाऊ आणि हा ब्लॉग तिथे संपवतो इथे नाही संपवत तोपर्यंत जरा वाटेत काय गावला तर आपण दाखवू.